माफिया चालू आहे. आपल्या आदिवासी लोकांना भाषणाचा धंदा राहायचा, पण काही गोष्टी समजून घेणं आवश्यक असते. आज सगळीकडे आदिवासीच्या नावाने, विकासाच्या नावाने गौरव केली जातात, परंतु कुठेही विकास होतो असं दिसत नाही. तर म्हणून आता आमच्या गावात आमचं सरकार म्हणजे आम्ही निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. आम्ही सामोर्थ्य होईल, आम्ही सामोर्थ्य बनेल, आणि यासाठी सर्व गावाची संमती असली पाहिजे. आणि म्हणून आता आपण काही बोलायचं नसलं तरी आपण बोलतो. आणि आज देशामध्ये परिस्थिती आदिवासीला विकवून टाकण्याची भूमिका आहे. तर ह्या विकवून टाकण्याची भूमिका असल्यामुळे आम्ही सडेतोड ठोक होतं बोललं पाहिजे. खरं आहे ते बोललं पाहिजे, खोटं आहे ते उघडं केलं पाहिजे. अशा पद्धतीचा विकास हा आदिवासी संस्कृतीत आहे. आदिवासी जेव्हा शब्द देतो तो शब्दाप्रमाणे वागतो. आज आमचा आदिवासी त्याप्रमाणे वागतो का नाही वागतो हे आपण बघत नाही. तर आज अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे का आमचा अधिकार हा आम्ही बजावला पाहिजे. आमच्या ज्या परंपरा आहेत त्या टिकवल्या पाहिजेत, पारंपरिक रीतिरिवाज आपण टिकवले पाहिजेत. आमची जमीन गावाची असेल तर ते गावाला मिळाली पाहिजे. अशा पद्धतीचा विचार हा आदिवासी संस्कृतीतला आहे. आणि म्हणून आता काळाची गरज आहे का आम्ही सगळ्यांनी एक होऊ, जे काय आहे ते करायला शिकलं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. हा आवाज चारी दिशांनी जाईल आणि लोकांना वाटेल का असं काय अडचण येणार नाही, अशा पद्धतीचा विचार आपण करायला पाहिजे. आज सगळीकडे आम्ही दबलेले आहोत. आता दबलेले का आहोत? तर दबलेले एवढेच आहे का आमचे कानून कायदे वगैरे हे आम्ही हे इम्प्लिमेंट करत नाही. आपण जे करायला पाहिजे ते केलं गेलं नाही. जर आदिवासी अत्याचार प्रतिबंध कायद्याप्रमाणे अंमलबजावणी करायची झाली तर सर्वांनी एक होऊन आमच्या गावात आमचं सरकार अशा पद्धतीची व्यवस्था आपण केली पाहिजे. आणि त्यासाठी आता हा प्रयत्न सुरू आहे. आज आपण सगळे लोक म्हणतो की आमच्या गावात आमचं सरकार आहे. आता हे सरकार दुसऱ्याच्या विचाराने चालणार आहे, आदिवासीच्या विचाराने चालणार नाही. आणि म्हणून आदिवासी विचार प्रभावी मांडला गेला पाहिजे. जे यासाठी सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. एक गाव एक आपण एकत्र केलं पाहिजे. आणि आमच्या गावात आमची सत्ता ही राबवली पाहिजे, तरच आपल्याला नाही मिळेल. आणि म्हणून आता सर्वांनी लक्षात ठेवा की आता वाईट दिवस आहे. आज सर्वात वाईट दिवस आहे आदिवासी समाजाला आहे. कायदा असून सुद्धा म्हणजे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलं पाहिजे. आणि आमच्या गावात आमचं सरकार अशा घोषणा केल्या पाहिजे. आता ह्यासाठी आपल्याला खूप काही सुविधा आहे, पण त्या सुविधाप्रमाणे आपण सुरुवात केली पाहिजे. आणि आमच्या गावात आमचं सरकार आलं पाहिजे यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र राहाल अशी अपेक्षा करतो. आणि माझे दोन शब्द म्हणतो.